पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अंबाबाईच्या दर्शनाला आलेला काय नेमका? अंबाबाईची इच्छा असते की अंबाबाईची सेवा ही माझ्या हस्ते व्हावी आणि म्हणून मी दौऱ्यावर होतो. संपर्क दौऱ्यावर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी ही जबाबदारी दिलेली होती आणि रत्नागिरीहून कोल्हापूरला आलो आणि कोल्हापूरला ही बातमी समजली आणि कोल्हापूरचं पालकमंत्रीपदाचं खरं तर काम हे बुधवारी मी पुन्हा येणार आहे आणि कामाला सुरुवात करणार आहे. परंतु आज मी प्लॅनिंग ऑफिसरच्या बरोबर चर्चा केली. कोल्हापूर हे महाराष्ट्राचं वैभव आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या आशीर्वादाने पुनित झालेलं हे शहर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर औरंगजेबाने हल्ला केला आणि संभाजीराजांना ज्याला कैद करण्यात आलं त्यावेळेला ताराराणींनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत केला. स्वतः ताराराणींनी कोल्हापूरची स्थापना केली आणि त्या पराक्रमाचं प्रतीक म्हणजे दोन्ही एक शाहू महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक हे कोल्हापूर आहे असं मी स्वतः समजतो. ज्यावेळेला मी सर्वप्रथम चार्ज घेतला त्यावेळेला छत्रपती उदयनराजेंच्या त्या ठिकाणी मी आशीर्वाद घेतले, छत्रपती शाहू महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि शेवटी महाराष्ट्राचा कारभार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चालतो आणि त्यांनी जी प्रेरणा महाराष्ट्राला दिलेली आहे तीच आमच्या सरकारची सुद्धा प्रेरणा असते. त्याच्यामुळे इथून सुरुवात करणं आणि महाराष्ट्राच्या राजधानीची सुद्धा जबाबदारी जी माझ्याकडे दिलेली आहे, ज्या ठिकाणी बाळासाहेबांच्या जाज्वल्य विचाराने मराठी मनुष्य जागृत झाला, मराठी माणसाची सत्ता ही मुंबईवर राहिली, तो मराठी बाणा मुंबईमध्ये कायम टिकवायचा आहे आणि त्याच्यासाठी महालक्ष्मीचे आशीर्वाद अंबाबाईचे आशीर्वाद हे नेहमी माझ्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा करतो. इथं आल्यानंतर मी काही ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये विशेषतः कोल्हापूरचं जे वैभव आहे हे इथं वेगवेगळ्या असलेल्या हेरिटेज इमारती आहेत आणि युवराज छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांची एक अशी सूचना होती की महालक्ष्मीच्या मंदिरापासून ते न्यू पॅलेसपर्यंतच्या ज्या वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तू आहेत यांचं संवर्धन झालं पाहिजे आणि रात्री 10 इथली ट्रॅफिक कमी झाली. कारण काय होतं की इथं ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात असते, तर एक वॉक हेरिटेज वॉक हा या ठिकाणी व्हावा आणि त्याच्याचबरोबर काठावर जे काठाचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे त्याचंसुद्धा त्याच्यावर लाईट्स वगैरे टाकून जो आपला जुना पूल आहे जो पन्हाळ्याकडून शिवाजी पूल आहे त्या ठिकाणी ती सुद्धा एक पर्यटकांचं आकर्षण केंद्र ठरेल. इथले जे महाराष्ट्र शासनाचं जे म्युझियम आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला लागेल आणि कोल्हापूरचं वैभव जपत असताना आपल्याला माहिती आहे की जी जी लोक तिरुपतीला जातात ती अंबामातेच्या दर्शनाला कोल्हापूरमध्ये येतात. परंतु अनेक लोकांना माहिती नाही आहे की ज्याप्रमाणे आपण जयपूरचं जे एक अट्रॅक्शन परदेशी पर्यटकांमध्ये आहे, जयपूर आणि कोल्हापूर दोन्ही आयडेंटिकल आहेत, एकसारखे आहेत, फक्त जयपूरला पिंक स्टोन आहे आणि कोल्हापूरला ब्लॅक स्टोन आहे एवढाच फरक आहे. त्याचाच तलाव आपल्याकडे आहे, रंकाळा आहे, त्यांचा जसा अंबर फोर्ट आहे तसा आपला पन्हाळा आहे आणि हे एक वैभव आहे. हे वैभव जपत असताना आपल्या राजमाता आहेत, त्यांच्याशी माझी भेट झालेली होती आणि शिवसृष्टी उभारण्यासाठी साताऱ्यामधली जमीन ही राजमाताने देऊ केलेली आहे. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलेलं आहे की तो प्रकल्पसुद्धा होत असताना हे शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांची गादी, मग ती सातारा असून दे कोल्हापूर असून दे, याचं वैभव जपलं गेलं पाहिजे, त्याचं महत्त्व लोकांपर्यंत आलं पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर कोल्हापूरची 2-3 वैशिष्ट्य आहेत. एक म्हणजे कोल्हापूर ही उद्योगाची नगरी आहे. डिझेल इंजिनची सुरुवात कोल्हापूरपासून झाली, फाउंड्रीजची सुरुवात कोल्हापूरपासून झाली, ते जपलं पाहिजे. ज्या तालिमी आहेत, कुस्ती हे एक पारंपरिक वैभव आहे कोल्हापूरचं. मी सर्व तालिमींची माहिती घ्यायला सांगितली आहे, त्या तालिमींना कशी आपल्याला मदत करता येईल त्याचा मी एक प्लान तयार करायला सांगितलेला आहे आणि कोल्हापूरसाठी अनेक लोकांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला वेगवेगळं करता येणार नाही, परंतु कागल आणि कोल्हापूरचा संबंध असेल तर तिथलं असेल मग ते सुद्धा आपल्याला करायला लागेल. इचलकरंजीसारखं एक ज्याला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हटलं जातं ते आहे. तिथले खासदार आदरणीय मानेसाहेब माझ्याबरोबर आहेत, त्यांचं सातत्याने आग्रह असतो की इचलकरंजीचंसुद्धा जे एक वैशिष्ट्य होतं जे मधल्या काळामध्ये तिथल्या जे पॉवरलूम्स आहेत त्याला कुठेतरी सेटबॅक मिळालेला असेल करोनामध्ये, तर आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष घालायला लागेल. आणि एकंदरच कोल्हापूर जिल्हा ह्याच्यामध्ये वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत
अगदी थेट चंदगडच्या एका टोकापासून जो कोल्हापूर जिल्हा सुरू होतो तो आंबा घाटापर्यंत अत्यंत निसर्गरम्य अशी या ठिकाणी ठिकाणं आहेत। आणि म्हणून कोल्हापूर जर आपण हब बनवलं आणि विशेष वैशिष्ट्य असं आहे की कोल्हापूरमधल्या शाळा असतील तरी त्या हेरिटेज इमारतीमध्ये असतात, कोल्हापूरमधलं एखादं सरकारी ऑफिस असलं तरी ते हेरिटेज इमारतीमध्ये असतात, कार्यालयांसाठी इमारती बांधता येतात, कितीतरी इमारती बांधता येतील त्याच्यासाठी शासन पैसे देईल, परंतु ज्या जुन्या इमारती आहेत त्याचं जे वैभव आहे ते आपल्याला जपायला लागेल। आणि कोल्हापूरचं एक आगळं वेगळं स्थान हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रामध्ये असलेलं महत्त्व लक्षात घेऊन आणि त्यांच्या नावाने आपण राज्य चालवतो, आमचा असलेला त्यांच्याप्रती असलेला आदर हे सगळ्यात लक्षात घेऊन मला असं वाटतं की हे संधी मला मिळालेली आहे, ते सगळं हेरिटेज जपण्याचं, हे आपलं वैभव जपण्याचं, आणि जी संधी दिली त्याच्याबद्दल मी आमच्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे आभार मानतो, उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांचं आभार मानतो। आणि राजकीयदृष्ट्या बोलायचं झालं तर भाजप आणि सेना या दोघांना एकत्र जोडणारा मी दुवा आहे असं मी स्वतः समजतो, कारण ज्याला कोकणामधून मी राष्ट्रवादीमधून बाहेर पडलो त्याला मला दिल्लीला बोलवण्यात आलं होतं, त्याला कदाचित मी शिवसेना जॉईन केली नसते तर मी भाजपबरोबर असलो असतो, परंतु त्यावेळेलासुद्धा भाजप जॉईन न करताना, कारण मला मी सांगितलेलं होतं की मोदी साहेबांना जर भेटलो आणि त्यांनी या म्हटलं तर मला जायलाच लागणार आहे, परंतु बाळासाहेबांनी जे मराठी माणसासाठी केलेलं आहे ते लक्षात घेऊन मला शिवसेनेमध्ये जायचं आहे। त्यावेळेला मला माझ्याबरोबर परिकर साहेब होते त्यावेळचे संरक्षण मंत्री, त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगितलेला मुद्दा बरोबर आहे, कारण त्याचवेळेला शिवसेना आणि भाजपची युती होती आणि आजसुद्धा शिवसेनेची आणि भाजपची युती आहे। आणि प्रवक्ता म्हणून जी जबाबदारी माझ्यावर शिंदेसाहेबांनी सोपवली त्याचा जास्तीत जास्त उपयोग मी भाजप आणि सेना यांची जी मूळची युती होती ज्याला महाराष्ट्राने मतदान केलेलं होतं आणि त्या युतीकडे आम्ही परत गेलेला हा संदेश महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जी माझ्याकडे शिंदेसाहेबांनी दिली, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या ज्या कानाकोपऱ्यात ज्याला आम्ही जातो त्याला लोकं म्हणतात की आम्ही ज्यांना मतदान केलं होतं ते आमच्या मतदानाचा आदर तुम्ही ठेवलेला आहे लोकशाहीमध्ये, आणि हे खऱ्या अर्थाने या युतीचं असलेलं लोकांचं प्रेम आहे आणि हे प्रेम आपल्याला दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दाखवून द्यायचं आहे। नवरात्रीची सुरुवात होते आणि नवरात्रीच्या सुरुवातीमध्ये अंबाबाईचं दर्शन होणं याच्यासारखी दुसरी पवित्र गोष्ट कुठलीच नाही, परंतु नवरात्रीचा सण हा अतिशय चांगल्या प्रकारे शांततेने सर्वांनी साजरा करावा। आता मी इथून जाताना आपले पोलीस प्रमुख बलकवडे साहेबांची आणि माझी चर्चा होणार आहे, स्वतः त्यांनी गडचिरोलीमध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आणि आमच्या पोलीस दलातील, कारण मी पूर्वी गृहखात्याचा राज्यमंत्री होतो, अत्यंत उत्कृष्ट असे अधिकारी हे आपल्याला मिळालेले आहेत। आपले जिल्हाधिकारी पूर्वी गडहिंग्लजचे प्रांताधिकारी होते तेव्हापासून त्यांचे माझे संबंध आहेत। एक चांगली टीम ही तुमच्या कोल्हापूरला, म्हणजे माझ्या कोल्हापूरला आता म्हटलं पाहिजे कारण मी कोकणातला आहे, परंतु कोल्हापूरला माझी बहीण दिलेली आहे, माझे भाऊजी कोल्हापूरमध्ये राहतात, बहीण कोल्हापूरमध्ये राहतात, एक आगळं वेगळं नातं ही कोल्हापूरशी आहे। मी आपल्याला निश्चितपणे सांगतो कोल्हापूरकरांच्या स्वप्नामधलं कोल्हापूर हे पुन्हा एकदा तसंच वैभवाने उभं करण्याची जबाबदारी जी मला दिलेली आहे ती अंबाबाईंच्या कृपेने, आणि इथं मुंबईचा देव हा सिद्धिविनायक समजला जातो। इथं जात असताना सिद्धिविनायकच्या मंदिराचं सुद्धा दर्शन हे अंबाबाईच्या परिसरामध्ये झालं, तिरुपती बालाजीचं दर्शन झालं, आणि मला असं वाटतं की आता इथून महाराष्ट्राचं दैवत असलेल्या ज्योतिबाचं सुद्धा दर्शन घेऊन मी बुधवारपासून माझ्या ऑफिशियल कामाला सुरुवात करणार आहे। ताबडतोब मंगळवारी आमची कॅबिनेट संपल्याबरोबर लगेच मी कोकणामध्ये जाणार आहे, कोकणातून इथं येणार आहे आणि इथून मुंबईला जाऊन मुंबईच्या सुद्धा जी विकासाची कामं करणार आहे त्याची सुरुवात करणार आहे। आपल्या सर्वांचं सहकार्य त्याच्यासाठी लाभेल अशी अपेक्षा करतो। नवरात्रोत्सवाची तयारीचा आढावा तुम्ही घेतला, यावर्षी 25 लाख लोक येतील अशा पद्धतीचं देवस्थान समितीचं नियोजन आहे, एकूणच कशा पद्धतीनं सरकारची सुद्धा भूमिका असणार आहे? एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला नवरात्रीचं नियोजन होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये इथले जे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आहेत त्यांचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, महाराष्ट्र शासन आणि पोलीस डिपार्टमेंट या तिन्ही लोकांची संयुक्त जबाबदारी असते, त्याच्यापेक्षासुद्धा मोठी जबाबदारी ही भाविकांची असते। आपण जर रांगेमधून दर्शन घेतलं तर आपल्याला कुठलाही त्रास न होता 25 लाख लोक सुरळीतपणे दर्शन घेतील याची मला खात्री आहे, आणि त्या दरम्यानसुद्धा मी येणार आहे, परिस्थितीचा आढावा घेणार आहे, आणि भाविकांची सेवा करणं ही अंबाबाईची सेवा करणं असं आहे मी समजतो, आणि मी सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। विशेषतः मुंबईची जबाबदारी तुमच्यावरती दिलेली, मुंबई तसं सेन्सिटिव्ह आणि देशाची आर्थिक राजधानी समजलं जातं, अनेक प्रकल्प आहेत ते महाराष्ट्रातून जात आहेत असा आरोप आहे तो होताना पाहायला मिळतो। याशिवाय
आगामी ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा तुमच्यावरती ही जबाबदारी मोठी आहे. एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे की आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलाही प्रकल्प ज्यावेळेला राज्यामध्ये येत असतो त्यावेळेला तिथे एक कमिटी असते आणि ती हाय पॉवर कमिटी असते ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री सदस्य असतात, उद्योग खात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री सदस्य असतात, वित्त खात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री सदस्य असतात. मी स्वतः वित्त खात्याचा राज्यमंत्री म्हणून दर महिन्यालाही मीटिंग अटेंड केलेली आहे. जे लोक असं आरोप करतात की आमच्यामुळे हा प्रकल्प बाहेर गेला त्यांनी गव्हर्नमेंटचं रेकॉर्ड आम्ही जाहीर करू की किती वेळा ह्या हाय पॉवर कमिटीची मीटिंग झाली. आणि जे अग्रवाल आहेत त्यांनी स्पष्टच सांगितलं आहे की आम्ही 8 महिने थांबलो की 6 महिने थांबलो, या कमिटीची मीटिंगसुद्धा झाली नाही, आमच्यासाठी पॅकेजसुद्धा जाहीर झालं नाही. आणि ज्याला 2900 कोटी रुपयाचं पॅकेज गुजरातने जाहीर केलं आणि त्यांनी निर्णय घेतला आणि त्याच दरम्यान आमची मीटिंग होऊन आम्ही 2900 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण ऑलरेडी ते कमिटेड होते आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा दुसरा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्रामध्ये आणला जाईल. पण गेली 2 वर्ष ज्यांनी या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केलं ते आपली जबाबदारी स्वीकारत नाहीत आणि 1 महिन्याच्या असलेल्या किंवा 2 महिन्याच्या असलेल्या सरकारवर ती जबाबदारी ढकलून मोकळे होतात. मी महाराष्ट्राच्या जनतेच्या माहितीसाठी सांगतो की एक मोठं शिष्टमंडळ ज्याच्यामध्ये अरब देशातील जे पुढे होणारे राजे आहेत म्हणजे जे राजपुत्र असतात त्यांच्याकडे ते आलेले होते, सर्वात मोठ्या बँकेचे सगळे अध्यक्ष आलेले होते. मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं त्या काळच्या की फक्त 1/2 तास तुम्ही त्यांना भेट द्या, केवळ उद्योग नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची महाराष्ट्रामध्ये त्यांना इच्छा आहे. त्यांनी मला सांगितलं की त्यांना उद्योगमंत्र्यांना भेटून दे आणि उद्योगमंत्र्यांना भेटून दे असं सांगितल्यानंतर त्या शिष्टमंडळाने महाराष्ट्रात यायला नकार दिला आणि दिल्लीवरून ते लोक पुन्हा गल्फ कंट्रीजमध्ये गेले. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होती, ह्या परिस्थितीला मी स्वतः साक्षीदार आहे. आणि मग त्याच लोकांनी महाराष्ट्रभर फिरायचं आणि खोटे आरोप नवीन सरकारवर करायचं हे कितपत योग्य आहे याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घ्यावा. पण काल आदित्य ठाकरेंनी तळेगावच्या ज्या ठिकाणी तो प्रकल्प येणार होता त्या ठिकाणी आंदोलन केलं, प्रतिसाद विशेषतः तरुणांचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कुठतरी ह्या सरकारनं तरुणांच्या पाठीत खंजीर खुपसला अशा पद्धतीची भाषा देखील त्या ठिकाणी, खंजीर ज्यांनी खुपसला त्यांच्याच सभेला जर तरुण गर्दी करत असतील तर त्या तरुणांच्या समोर वस्तुस्थिती यायला लागेल. त्या तरुणांना मी ही वस्तुस्थिती समजावून सांगेन. ज्यांनी ही सभा घेतली त्यांच्याच सरकारने आणि त्यांचेच वडील त्यावेळेला मुख्यमंत्री होते, मग त्यांना त्यांनी ह्या इन्व्हेस्टमेंटच्यासाठी जी हायपॉवर कमिटी आहे त्याच्या सभा घ्यायला का भाग पाडलं नाही, हा एक भाग आहे. आणि दुसऱ्या तरुणांनी विचारावं की 7व्या मजल्यावर आदित्य साहेबांचं ऑफिस होतं, त्या ऑफिसमध्ये आदित्य साहेब किती वेळा गेले, हा एकदा त्यांनी संपूर्ण CCTV असतो मंत्रालयामध्ये, कोणी खोटं बोलू शकत नाही. जे लोक आपल्या कार्यालयामध्ये जाऊ शकत नाहीत ते महाराष्ट्राचा विकास काय करणार आहेत आणि ते इन्व्हेस्टमेंट काय आणणार आहेत, इन्व्हेस्टमेंट कशा आणायच्या आम्हाला माहिती आहे. 2.5 वर्ष आमच्याकडे पर्यटन प्रकल्प येणार होता 5000 कोटी रुपयाचा, 2.5 वर्ष त्याची साधी मीटिंगसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळेला लावू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आणि केवळ एका आठवड्यामध्ये आदरणीय शिंदेसाहेब दिल्लीला आले, जो इन्व्हेस्टर आहे त्यांच्याशी चर्चा केली आणि आता 5000 कोटीची गुंतवणूक ही कोकणामध्ये येणार आहे. याला सरकार म्हणतात वेळ न देणं. आणि वेळ कोणासाठी द्यायचा असतो, जनतेसाठी द्यायचा असतो, इथल्या तरुणांसाठी द्यायचा असतो, तेवढा वेळसुद्धा तुम्ही देऊ शकला नाही. आणि आता जर खोटं बोलून महाराष्ट्रावर फिरत असाल तर याला गोबेल्स नीती म्हणतात. गोबेल्स हा हिटलरचा शिक्षण मंत्री होता, 100 वेळा खोटं बोललं तर लोकांना ते खरं वाटतं ही त्याची नीती होती. तसं 100 वेळा खोटं बोलण्याचं जे पाप आज महाराष्ट्रामध्ये घडतं आहे, परंतु महाराष्ट्राची सुज्ञ जनता याला बळी पडणार नाही. कारण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा महाराष्ट्राला आहे आणि ती जनता तुम्हाला दाखवून देईल की खरं कोण आणि खोटं कोण आहे. मोठा निधी कोकणासाठी आलाय तुम्ही म्हणताय. अगोदरच्या सरकारनं गोव्याच्या धर्तीवरती कोकणातले समुद्रकिनारे सेक या स्वरूपात येतील आणि तिथं पर्यटन वाढेल सगळं. मला एक गोष्ट केलेली दाखवा, जे आदित्य ठाकरे फिरतायत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. अहो मी ज्यावेळेला गृह अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो 65 कोटी रुपयाची सबमरीन ही मी सँक्शन केलेली होती, भारतातली पहिली सबमरीन. 2.5 वर्षामध्ये साधी ती सबमरीन ते घेऊ शकले नाही हे त्यांचं कर्तृत्व आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला काही शिकवू नये, त्यांच्याबद्दल मला आदर आहे म्हणून मी केवळ त्यांच्याबद्दल बोलत नाही. पण ही उदाहरणं आहेत, ही त्यांनी नाकारून दाखवावी महाराष्ट्राच्या जनतेसमोर. आणि मग तुम्ही साधं एवढंसुद्धा पर्यटनासाठी करू शकत नाही, तुम्हाला काय पर्यटनावर बोलण्याचा अधिकार आहे, तुम्हाला इंडस्ट्रीजवर बोलण्याचा काय अधिकार आहे. तुमची सत्ता गेली म्हणून आज तुम्ही हे करताय, नाहीतर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा येत नव्हता. आज सत्ता गेल्यानंतर तुम्ही घरोघर फिरायला लागला,
ज्या शिवसैनिकांना साधी तुमची भेट मिळत नव्हती, आमच्यासारखे ज्येष्ठ आमदार वर्षाच्या समोर रस्त्यावर उभे राहत होते, ही परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रावर आणलेली होती आणि तुम्ही लोकांना खोटं सांगत फिरता, त्याला आम्हालासुद्धा खरं सांगत महाराष्ट्रभर फिरायला लागेल, परंतु आम्ही आमची कामं करून ते लोकांना सांगू, कामं ठेवून आम्ही केवळ यात्रा काढत राहणार नाही. माझी यात्रा असताना मी शाळांना भेटी दिलेल्या आहेत, आमच्या डिपार्टमेंटच्या मीटिंग घेतलेल्या आहेत, एवढं काम आम्ही दिवसरात्र करतो. आम्हाला मुलांना न्याय द्यायचा आहे, शिक्षणामध्ये महाराष्ट्राला एक नंबरला आणायचं आहे, ती जबाबदारी मंत्री म्हणून माझी आहे आणि त्याच्याचबरोबर प्रवक्ता म्हणून शिंदेसाहेबांची बाजूसुद्धा मांडायची आहे. आज शिंदेसाहेब जे काम करतात, सकाळी रात्री 4-4 वाजेपर्यंत 5-5 वाजेपर्यंत लोकांना भेटी देत असतात, स्वतःच्या तब्येतीची काळजी करत नाहीत आणि दिवसभर आपलं काम करतात. संध्याकाळच्या वेळी जे राजकीय भेटी असतात त्या संध्याकाळच्या करतात. एवढं काम करणारे मुख्यमंत्री मिळाले, एवढं काम करणारे उपमुख्यमंत्री मिळाले, त्याच्यानंतरसुद्धा केवळ लोकांना भडकवायचं आणि त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजायची ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, लोक हे सहन करणार नाहीत, एवढंच मी आपल्याला सांगतो. शिक्षण मंत्री आहात, मात्र या ठिकाणी आपण बाईट देताना केवळ पर्यटनावर जास्त रोख दिसला, नेमकं काय कारण? आपल्याला कदाचित माहिती नसेल तर अनेक क्रांतिकारी निर्णय हे मी शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले आहेत, परंतु निर्णय अंमलबजावणी झाल्यानंतर त्याची घोषणा करायची असते. आज मुलं जे ओझं घेऊन जातात ते ओझं कमी कसं करायचं याच्यावर मी क्रांतिकारी निर्णय घेतला. आज आपण वह्या देतो, पुस्तकं देतो मोफत, वह्या देत नाही. गरीब मुलगा वह्यांची वाटपाची वाट बघत राहतो, कोणाचा ते वाढदिवस असला मला वह्या मिळणार, याच्यावर आम्हाला कोणाच्याही इच्छेवर आणि कोणाच्याही दयेवर आमच्या विद्यार्थ्यांना ठेवायचं नाही. सगळ्याच्या सगळ्यांना आम्ही वह्या मोफत देणार आहोत पुढच्या वर्षीपासून, त्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी, त्यांचं व्यक्तिमत्व विकासासाठी आम्ही एवढ्या गोष्टी करतोय की जे आपल्याला माहिती आहे की 9वी आणि 10वीमध्ये आपण ॲप्टिट्यूड टेस्ट घेतो, मुलांची रुची कुठल्या बाजूला आहे ते आपण समजण्याचा प्रयत्न करतो. 6वीपासून ह्याची सुरुवात होईल, 8वीपासून आम्ही व्यावसायिक शिक्षणाला सुरुवात करणार आहोत. मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीचं, ते प्रत्यक्षात आणण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि मी तुम्हाला दाखवून देईन की मुलांना शिकवत असतात टीचर्स जर नाराज असतील तर ते मुलांनासुद्धा शिकवताना कॉन्सन्ट्रेशन करू शकणार नाहीत. म्हणून येत्या 2 महिन्यामध्ये शिक्षकांचा प्रश्न सोडवणार आहे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची व्यवस्था करणार आहे आणि हे सगळं करत असताना मी आता तुमचा पालकमंत्री असो तर तुमचं पर्यटन मला बघायलाच लागेल. मी जर मुंबईचा पालकमंत्री असेल तर दुबईला फेस्टिवल होऊ शकतो, मुंबई फेस्टिवल का नाही होऊ शकत याचं उत्तरसुद्धा आपल्याला शोधायला लागेल. मुंबईचा स्वामी पालकमंत्री आहे, मुंबई हे महाराष्ट्राचं गौरवस्थान आहे आणि जगामधलं ते सर्वात मोठं अट्रॅक्शन आहे, मग त्याला त्या ठिकाणी पोहोचवणं हे सुद्धा माझं काम आहे. म्हणून माझी शिक्षण मंत्री म्हणून एक जबाबदारी आहे आणि 2 जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एक जबाबदारी आहे आणि त्याच्यापेक्षा मोठी जबाबदारी जी देवाने माझ्यावर दिलेली आहे की ज्याचा उगम मुंबईपासून झाला त्या शिवसेनेचं कर्तृत्व हे पुन्हा एकदा बाळासाहेबांचे विचार हे लोकांच्या मनामध्ये ठसवायचे आहेत, तिथल्या मराठी युवकांना न्याय द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मला मुंबईचं पालकमंत्री केलेलं आहे. साहेब, सीएम आणि अंबानींची भेट झाल्याची चर्चा आहे, काय नेमकं कशा संदर्भात भेट आणि काय? अंबानी हे भारतातले आघाडीचे उद्योगपती आहेत, मुंबईमधून त्यांच्या कर्तृत्वाला सुरुवात झालेली आहे, त्यांनी मनात घेतलं तर अनेक उद्योग ते महाराष्ट्रामध्ये आणू शकतात आणि तसे ते आणतील अशी माझी अपेक्षा आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24